नाशिक येथील भोईराज भवन येथे भोई समाजाची आरक्षण संदर्भात बैठक संपन्न झाली. यावेळी तुषार सोमनाथ साठोटे, ज्येष्ठ समाजसेवक गंभीर रामोळे, श्री साहेबराव जाधव, श्री अरविंद वाडिले, श्री व्ही एन सूर्यवंशी सर, श्री देवीदास लांडगे, श्री सुरेश मोरे, श्री अशोक तमखाने, तसेच युवा समाजसेवक निलेश शिवदे, निलेश वाडिले, तुषार साठोटे, राजेश मोरे, गोकुळ शिवदे, नंदेश ढोले, नामदेव मोरे, राहुल वाडिले आदी समाज बांधव यावेळी उपस्थित होते. आज आपली भोई समाजाची आरक्षणाबाबत एक मीटिंग झाली. मीटिंगला सर्व लोकांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं, परंतु सर्वांनी चर्चेमध्ये भाग घेतला आणि आरक्षणाबाबत सगळ्यांनी आपापली मतं मांडली. तसंच आपलं जे भोई समाजाचं जे आरक्षण आहे याची मत आहे ते 2.5% आणि त्याच्यासाठी 2.5% हे जे आरक्षण आहे ते जे आपल्या एकूण जाती आहे त्या जातींच्या मानाने खूप कमी आहे. आणि आपण जर कडई हा जो विजय एनटीचा जो भाग आपण केलेले आहे त्याच्याशी जर आपण तुलना केली त्याच्यातील मुख्य जाती आणि पोट जाती तर त्याच्यामध्ये हे आरक्षण आपलं खूप कमी आहे. सध्या जो एक ज्वलंत प्रश्न चालू आहे OBC आरक्षणाबाबत मराठ्यांना देण्याबाबत, तर त्याबाबतही थोडी चर्चा झाली. तर त्यात सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे, परंतु OBCचं जे आरक्षण आहे त्याला धक्का लागता कामा नये हे असं सगळ्यांचं मत पडलं. पार पडली या बैठकीत समाजाचे बरेच प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषतः ही सभा जी बोलवण्यात आली त्यामध्ये भोई समाजाच्या आरक्षणासंदर्भात ही चर्चा करण्यात आली. सध्या आरक्षणासंदर्भात महाराष्ट्रामध्ये बरेच बैठक गुहागो चालू आहे. मात्र भोई समाजामध्ये महाराष्ट्र शासनाच्या एनटी बच्या ज्या काही सवलती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एनटी बमध्ये ज्या सवलती करता जी क्रिमिलिअरची जी 8 लाखाची ती तात्काळ काढून टाकण्यात यावी अशी इथं सर्वांमध्ये माहिती काही या ठिकाणी एक मान्य करण्यात आलं. त्याचप्रमाणे OBCच्या संदर्भामध्ये मराठा महासंघाने त्यांनी जी त्यांची मागणी OBCमध्ये महाराष्ट्रामध्ये येण्याकरता त्यांनी पण जे आंदोलन चालवलेलं आहे त्या संदर्भात त्याला त्यांच्या आरक्षणाला काही आपला विरोध नाही आहे. परंतु OBCचं आरक्षण त्यांना देताना इतर जे काही OBCचं आरक्षण आहे त्याला धक्का लागला गेला पाहिजे नाही आहे. त्याच्याकरता ज्या काही आपल्याला हरकती नोंदवायच्या आहेत त्या हरकती नोंदण्याच्या संदर्भामध्ये त्या हरकती नोंदवून महाराष्ट्र शासनाला जे आपल्याला कळवायचे आहेत आणि तो निर्णय सगळ्यांनी एकमताने हा घेतलेला आहे. मी निलेश वाडिले. आमच्या सर्वांची मीटिंग झाली आज की आरक्षण संदर्भात काय पुढचं नियोजन करायचं. आपण त्या नियोजनमध्ये असं ठरलं की मराठा समाजाला आपण आपल्याला विरोध नाही आरक्षणासंदर्भात, पण त्यांनी जो OBCमध्ये मागणी केली ती मागण्या सरकारने मान्य न करता त्यांना वेगळा पोटा करून त्यांना वेगळं आरक्षण द्यायला पाहिजे. आमच्या कसं थोडा हक्काच लागेल आणि वाटतंय आमच्याकडे आधीच थोडंसं आहे तर तुम्ही त्या मराठा समाजाला आपण आतमध्ये आणणार ते आम्हाला काहीच राहणार नाही. त्यामुळे आपण सरकारला आम्हाला विनंती आहे की आपण मराठा समाजासाठी वेगळा कोटा तयार करून आरक्षण त्यांना द्यावा आणि आमच्या आरक्षण धक्काला लागणार असं काम करावं हीच राज्य सरकारकडे आमची मागणी आहे. जय भोईराज. माझं नाव तुषार सोमनाथ साठोटे. आज नाशिकमधील भोई समाज बांधवांची एक बैठक आयोजित केली होती. त्याचा सार असा होता की मराठा समाजाला मागील काही दिवसांपूर्वी जे OBCतून आरक्षण देण्यात येत आहे असं सरकारने जाहीर केलं, तर त्या आरक्षणाविरोधात आमचा कुठलाही पाऊल नसतो. परंतु भोई समाज हा केंद्रामध्ये OBCमध्ये येतो आणि जे काही 2.5% आरक्षण भोई समाजाचा व त्याच्या उपजातींना आहे ते नाममात्र आरक्षण आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागू नये म्हणून आजची बैठक आयोजित केली होती. मराठा समाजासाठी आरक्षण जे काही दिलं गेलेलं आहे त्यांच्यासाठी वेगळा कोठा निर्मित करून सरकारने त्यांना त्यांचं ते आरक्षण द्यावं अशी आमची विनंती आहे. तसेच आजच्या बैठकीत नोंदवण्याची सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत मान्य झालेलं आहे जे की आम्ही 15 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन येणार आहोत. तसेच भोई समाजाचं आरक्षणाची पुढील वाटचाल या संदर्भात 3 मार्च 2024 रोजी एवढ्या येथे राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी
मी आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील समाज बांधवांना बंदीमधून विनंती करेन या बैठकीत आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित राहू. सोयी समाजाची पुढील दिशा व दशा हे मार्गक्रमण करण्यात आली. जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहावं असं आव्हान करतो. थांबतो. जय बोलताच. मी नंदेश कामचंद्र बोलले. जय बोलताच. आज दिनांक 11 फेब्रुवारी 2023 रोजी भोईराज भवन पडदेनगर येथे समस्त शिर्को भोई समाज बांधवांच्या वतीने मीटिंग पार पडली. या मीटिंगमध्ये असे 3 निर्णय घेण्यात आले की ज्या OBC संदर्भात मराठा बांधवांसमोरचं OBCला मराठा बांधवांना जे OBC कोट्यातून आरक्षण दिलं जात आहे त्याला आमचा कोणताही विरोध नसून त्या संदर्भात दिलेल्या वेबसाईटवर हरकती नोंदवाव्या व 15 तारखेला नाशिक जिल्हा समस्त भोई समाजाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देणार आहे. तसेच दिनांक 3 मार्च 2024 रोजी समस्त महाराष्ट्रातील भोई समाजाच्या वतीने राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलं आहे. त्या संदर्भात सर्वांना आवाहन करतो की सर्व भोई समाज बांधवांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून आपल्या भोई समाजाला नवीन वाटचालीसाठी व नवीन दिशा दाखवण्यासाठी उपस्थित राहा. जय बोलतो. धन्यवाद.